नमस्कार, मी वैष्णवी रघुराज रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत राईस कटलेट्स कसे बनवायचे ते। सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला कुठे बाहेर पडता येत नाही, म्हणून मी ही रेसिपी आपल्याकरता आज घेऊन आली आहे। ही रेसिपी घरच्या घरी असलेल्या साहित्यातून बनते, तर पाहूयात राईस कटलेट्स कसे बनवायचे ते। याकरता मी इथे घेतलेला आहे एक वाटी शिजवलेला भात, ह्याला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरलेला, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची क्रश, 1 टेबलस्पून कढीपत्त्याचे तुकडे, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ व 1/2 टीस्पून गरम मसाला। आता आपण आपल्या कटलेटसाठी लागणारं सामान मिक्स करून घेणार आहोत व ह्याचा आपण एक सुंदर असा गोळा बनवून घेणार आहोत। आता आपला गोळा बनून झालेला आहे, आता आपण ह्याचे कटलेट्स बनवून घेणार आहोत। आता आपण आपल्या मिश्रणाचे कटलेट्स बनवून घेणार आहोत, त्याकरता आपण असे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे। ह्याचे असे गोलाकाराचे कटलेट्स बनवून घ्यायचे। तुम्ही कुठलाही आकार कटलेट्सचा देऊ शकता। आता आपले कटलेट्स बनून रेडी झालेले आहेत, आपण ह्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता मी इथे फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, आता आपण आपले कटलेट्स शॅलो फ्राय करून घेऊयात। आता आपले कटलेट्स गोल्डन ब्राऊन झालेले आहेत व खुसखुशीत झालेले आहेत, आता ते सर्वसाठी रेडी झालेले आहेत।